नमस्कार, मी शनाय शेख, दिनमाड न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमाड न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. आठवड्याभरात पाणी पुरवठ्याचे नवीन वेळापत्रक होणार जाहीर, महापौर मुक्ता टिळक यांची माहिती. ग्रामीण परिसरात अल्पवयीन मुलांनी दुचाकी पळवल्यास त्यांच्या पालकांवर होणार कारवाई. पुण्यातल्या होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी रेल्वे कर्मचारी पांडुरंग वनारे आणि संजय सिंग दोघांना अटक. आणि पिंपरी चिंचवडमध्ये एका टपरीवर थांबलेल्या इसमाचा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला कोयत्याने खून. आता बातम्या सविस्तराने. कालवा समितीच्या निर्णयानुसार पुण्यात पाणी कपात होईल. नव्या निर्णयानुसार 1350 ऐवजी 1150 MLD पाणी पुण्याला मिळणार आहे. आठवड्याभरातच पाणी पुरवठ्याचं नवीन वेळापत्रक जाहीर करू असं महापौर मुक्ता टिळक यांनी पुणेकरांच्या पाणी कपातीबाबतचं नियोजन सांगितलं आहे. आणि या सर्व बाबींचा विचार करून भविष्यात पुणे शहरामध्ये सध्या 1350 MLD पाणी पुरवठा होतो, त्यामध्ये कपात करून 1150 MLD पाणी वापर करण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे. म्हणजे अंदाजे 15% पाणी पुरवठा हा शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात होणार आहे असं आता सकृत दर्शन दिसत आहे. आता या संदर्भामध्ये पुणे शहरामध्ये जो पाणी पुरवठा होतो त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन करणं ही आत्ता आमच्या पुढची जबाबदारी आहे. आणि आयुक्त आज त्या बैठकीला होते, त्यामुळे उद्या आयुक्त आल्यानंतर या संदर्भामध्ये आमची विशेष चर्चा होईल. सर्व पक्षनेत्यांशी या बाबतीमध्ये चर्चा होऊन पुढच्या आठवड्यामध्ये याचं वेळापत्रक ठरवून हे वृत्तपत्रांमधून आम्ही जाहीर करण्यात येईल. तुमचा मुलगा जर अल्पवयीन असेल आणि दुचाकी चालवत असेल तर ही बातमी पालकांसाठी महत्त्वाची आहे. पिंपरी चिंचवड शहरात ज्या प्रकारे सिग्नल तोडणाऱ्यांवर कारवाई केली जाते, त्याचप्रमाणे पुणे ग्रामीण परिसरात अल्पवयीन मुलांनी दुचाकी पळवल्यास त्यांच्या पालकांवर आता कारवाई केली जाणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात ट्रॉफिक नियमाचे पालन न करणाऱ्यावर जोरदार कारवाई सुरू आहे. त्याचबरोबर पुण्यातील खेड परिसरात दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलावर कारवाई करून त्यांच्या पालकांना नोटीस पाठवण्यात येत आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या पालकांना आता सावध करण्यात येत आहे. त्याचबरोबर सिग्नल तोडणाऱ्यावर देखील वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. कारवाई करण्यात आलेल्या अल्पवयीन विद्यार्थी आणि पालकाकडून शपथ घेण्यात आली आहे. त्यामुळे ह्यापुढे अल्पवयीन दुचाकी चालवणाऱ्यांच्या संख्येवर आळा बसेल, नाहीतर पालकांना त्याचा भुर्दंड भरावा लागणार आहे. दिनांक 3/10/2018 रोजी खेड तालुक्यामध्ये, खेड शहरामध्ये विशेषतः आम्ही 4 ठिकाणी नाकाबंदी राबवून एकूण 51 मुलांवरती वाहतुकीची कारवाई केलेली आहे. त्यापैकी 42 मुले जी 18 वर्ष वयाच्या वरील आहेत, परंतु त्यांच्याकडं लायसन्स नाही, विना हेल्मेट आहेत, कागदपत्र नाहीत, ट्रिपल सीट आहेत, भरधाव वेगाने गाडी चालवतात, अशांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे. तसेच जे 9 अल्पवयीन मुले होते त्यांच्या पालकांना खेड पोलीस स्टेशन या ठिकाणी बोलवून त्यांच्यावर आम्ही माननीय न्यायालयामध्ये खटले पाठवलेले आहेत आणि त्यांच्यावर न्यायालयामार्फत दंडात्मक कारवाई होत आहे. जुना बाजार येथील मुख्य चौकात होर्डिंगचा लोखंडी सांगाडा कोसळून झालेल्या भीषण अपघातात 4 जणांना जीव गमवावा लागलाय तर 7 जण गंभीर जखमी झालेत. या प्रकरणी पुण्यातल्या होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी रेल्वे कर्मचारी पांडुरंग वनारे आणि संजय सिंग या दोघांना अटक करण्यात आली आहे. होर्डिंगला आधार देणाऱ्या अँगल कापल्याने ही दुर्घटना घडली. शुक्रवारी दुपारी जुना बाजार येथील मुख्य चौकात होर्डिंगचा लोखंडी सांगाडा कोसळून झालेल्या भीषण अपघातात 4 जणांना जीव गमवावा लागला तर 7 जण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. मध्य रेल्वेच्या जागेत रस्त्यालगत हे होर्डिंग उभारण्यात आले होते. दुर्घटनेसाठी रेल्वे जबाबदार असल्याचे जाहिरात कंपनीचा दावा आहे, तर मध्य रेल्वे प्रशासनाने यासाठी जाहिरात एजन्सीला दोषी ठरवले आहे. परंतु आता ज्या जाहिरात कंपनींकडे या होर्डिंगचा ठेका होता त्यांनी मात्र या दुर्घटनेसाठी मध्य रेल्वेच दोषी असल्याचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी यापूर्वी मध्य रेल्वेशी हे होर्डिंग काढण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती पुरावा म्हणून सादर केल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु या प्रकरणातून मध्य रेल्वे प्रशासनाची अणस्थाही समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एका टपरीवर थांबलेल्या इसमाचा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना भरदिवसा घडली आहे. या घटनेमुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजले. पिंपरी चिंचवड शहरात सेल्समन म्हणून काम करणाऱ्या नंदू चव्हाण नावाच्या तरुणावर 2 अज्ञातांनी कोयत्याने वार केले आहेत.
भर दिवसा दुपारी 3 वाजेच्या सुमारास अजंठा नगरमधील एका टपरीवर सिगारेट पिण्यासाठी तरुण थांबला होता. सिगारेट पीत असताना एका दुचाकीवरून दोघे जण आले. अचानक त्यांनी चव्हाणवर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये चव्हाण गंभीर जखमी झाला होता आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शहरात हत्या बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यामुळे शहरात पोलीस प्रशासनावरच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा निर्माण झालं आहे. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. फेमिना हा भारतातील आघाडीचा महिलांचा ब्रँड असून प्रत्येक महिलांमध्ये असलेल्या प्रेरणादायी, निडर आणि सुंदर अशा गुणांसाठी प्रेरणा देणारा म्हणून ओळखला जातो. याच गुणांना सन्मानित करत ब्रँडने विवाहित महिलांसाठी फेमिना मिसेस स्टायलिस्ट वेस्ट या पहिल्या पर्वाचं आयोजन केलंय. फेमिना हा भारतातील आघाडीचा महिलांचा ब्रँड असून प्रत्येक महिलांमध्ये असलेल्या प्रेरणादायी, निडर व सुंदर अशा गुणांसाठी प्रेरणा देणारा म्हणून ओळखला जातो. ह्याच गुणांना सन्मानित करत ब्रँडने विवाहित महिलांसाठी फेमिना मिसेस स्टायलिस्टा वेस्ट ह्या पहिल्या पर्वाचं आयोजन केले होते. ह्या स्पर्धेचा पुण्यातील हयात रेजन्सी येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रँड फिनाले अत्यंत उत्साहात पार पडला. स्पर्धेची विजेती म्हणून परानोष इराणीची घोषणा करण्यात आली. शिल्पा पेंडसे व जास्मिन जाधव ह्यांना पहिली व दुसरी उपविजेती म्हणून जाहीर करण्यात आलाय. जी ऍक्च्युली मैं पहिली बार किसी भी तरह के कॉम्पिटिशन को जज कर रही हूँ, तो मैं बहुत ही ज़्यादा एक्साइटेड हूँ. मिसेस स्टाइलिस्टा हम ढूंढ रहे हैं वेस्टर्न रीजन की. सामशा हम बहुत सारे खूबसूरत स्टाइलिश औरतों से आज मिलेंगे एंड बहुत मज़ा आएगा इंटरेक्शन में. Yeah, तो मैं बहुत खुश हूँ बिकॉज फेमिना इज़ अ मैगजीन दैट आई ऑल्सो रीड एवरी सिंगल डे. आई थिंक ऑल द गर्ल्स ऑफ इंडिया रीड फेमिना एंड आई एम जस्ट रियली हैप्पी दैट दे आर सपोर्टिंग वुमेन इन दिस कोर्स एंड इट्स गोना बी फन टू सी ऑल दीज वुमेन व्हाट दे हैव एक्चुअली गॉट, व्हाट दे हैव गॉट टू ऑफर एंड शो अस, एंड आई एम रियली एक्साइटेड. अच्छा, ह्या मिसेस स्टाइलिस्ट फेमिनासाठी मी फेमिना मॅगझिनला शुभेच्छा देतो. आणि असा पहिला प्लॅटफॉर्म मिसेस स्टाइलिस्टा म्हणून जो पुणे शहरामध्ये ऑर्गनाईज केला, त्याबद्दल मी पुणे शहराचे आणि पुणे शहराच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. निश्चितच ह्या पद्धतीचं अगोदर आपण मिस फेमिना वगैरे पाहत होतो, हे मिसेस स्टाइलिस्ट आहे. मिसेससाठी नवीन गोष्टी फक्त ब्युटी नाही तर अनेक अधिक काय त्या ब्युटीपेक्षा सुद्धा ह्या पुणे शहराला एक नवीन प्लॅटफॉर्म महिलांसाठी उघडेल. मी ह्या सर्वांना त्या बाबतीत शुभेच्छा देतो. द येलो रिब
जीवन एनजीओ फेअरचे उद्घाटन टीना अंबानी यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या 11 वर्षापासून विविध पर्यावरण अनुकूल उत्पादन आणि स्वदेशी आणि लहान उत्पादन करणाऱ्यांना आधार देण्यासाठी दरवर्षी या प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं. यावर्षी भारताच्या विविध भागातील कलाकार या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. यामध्ये वारली कला, पट्टचित्र कला आणि टेरोकोटा चित्रकला विविध प्रकारच्या उत्पादनांमध्ये बनवलेल्या आहेत. तांबे, लाकूड, इको फ्रेंडली फायबरचे उत्पादन या प्रदर्शनात आहे. बट्टी कला, कंधेमधील उत्कृष्ट डिझाईन्स व हातांनी विणलेल्या पारंपरिक विणांसह सिंचन, बंदानी, शिबोरी, ब्लॉक प्रिंटिंग, हस्तनिर्मित दागदागिने, डोकेरा, प्राचीन वस्तू, क्रिस्टल ग्लास असलेले आयटम देखील प्रदर्शित केले जाणार आहेत. 4 दिवसीय असणारे हे प्रदर्शन 5 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर पर्यंत खुले राहणार आहे. I'm very happy, bahut khush hu ki I to see that from every part of the country they brought different people who do different handicrafts and art, and I'm a big lover of art, so I find every creativity meets at a certain point. बिबट्या कोणाच्या समोर आला तर नुसता हा विचार केला तरी अंगावर थरकाप उभा राहतो. मग विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला विहिरीतून बाहेर काढण्यात वन विभागाला यश आलंय. जुन्नर तालुक्यातील यादववाडी परिसरात बिबट्या भक्ष्याच्या शोधात विहिरीत पडला होता. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी वन विभागाला आणि बिबट्या निवारण केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिली. तात्काळ विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पुण्यातील ग्रामीण परिसरात नेहमी बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. बिबट्याला वन विभागाकडून बिबट्या निवारण केंद्राकडे पाठवण्यात आलं आहे. शबरीमाला मंदिरातील महिला भाविकांच्या निर्णयाबाबत बोलताना धर्मशास्त्रे मोठे की राज्यघटना मोठी असा सवाल पत्रकार निखिल वागळे यांनी उपस्थित केला आहे. गांधी भवन येथे आयोजित केलेल्या परिसंवादात वागळे बोलत होते. लोकशाही असलेल्या या देशात स्त्री पुरुष समानतेची तत्वे असताना धर्माच्या तत्वानुसार यावर गदा आणली जात असेल तर हे दुर्दैव आहे. स्त्रियांना मासिक पाळी येते म्हणून तेथील देवाला विटाळ होतो, तसेच तेथील ब्रह्मचारी पुरुषत्वाला धोका निर्माण होतो असे तेथील धर्मगुरू सांगतात. मात्र यामुळे जर विटाळ होत असेल तर स्त्रीच्या या मासिक पाळीमुळेच मातृत्व आणि मानवी जीवनाची नवनिर्मिती होत आहे. मग हा विटाळ कसा असू शकतो असा सवाल वागळे यांनी यावेळी उपस्थित केला. या अधिकारासाठीच आम्ही मांडतो की तुम्हाला चॉईसचा अधिकार पाहिजे ना लोकशाहीमध्ये. त्या बायकांनी जाऊ नये, त्यांना आम्ही कधीतरी कन्व्हिन्स करू, पण मासिक पाळी येणारी स्त्री ही अपवित्र नाही. पहिल्यांदा म्हणवते विटाळ कोणाला तो ते आयप्पा लावतो, म्हणजे तो देव तिकडे. आता म्हणतात तिथे जाणाऱ्या पुरुषांच्या ब्रह्मचर्याला धोका निर्माण होतो. काय चाललंय तुमचं? आणि म्हणे भावना महत्वाच्या आहेत. मी म्हणतो भावना जर महत्वाच्या असतील, सेंटिमेंट्स महत्वाच्या असतील, तर सती प्रथा कधीच गेली नसती या देशातली. परिवर्तन हे अशा प्रकारेच कायद्याच्या मार्गाने यावं लागतं. माझं तर म्हणे साबरीमालाचं निमित्त करून सगळी देवळं, सगळी सगळ्या मशिदी, सगळी काय तुमची चर्चेस यांना हा कायदा लागू करा. तिथले हे जे सगळे भेदाभेद आहेत, सर्व चर्चेस आणि मशिदीमध्ये सुद्धा समता नाहीये, सगळं मोकळं करून टाका. ज्याला जायचंय ना, मी नास्तिक माणूस आहे, मी देवळात पण जात नाही. म्हणजे देऊळ बघायला जातो पण देवाच्या पाया पडायला जात नाही, चर्चमध्ये जाऊन पाया पडत नाही किंवा मशिदीत जाऊन काय करत नाही. त्यामुळे मला काहीच फरक पडत नाहीये. नास्तिक माणसाला तुमची देवळं मोकळी झाली काय झाली? मुद्दा असा आहे, जर गावातली विहीर एक असायला हवी तर देवळामध्ये, चर्चमध्ये, मशिदीमध्ये सुद्धा सगळ्यांना प्रवेश असायला हवा. संघवाले काय म्हणतात? नाही नाही, ते भावनेचा प्रश्न आहे, पण समता हे आमचं मूल्य आहे ना घटनेचं. आणि माझं म्हणणं आहे कोणतीही घटना, देशाची घटना, आपल्या देशाची घटना किंवा कोणत्याही देशाची घटना ही कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा श्रेष्ठ आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. आठवड्याभरात पाणी पुरवठ्याचे नवीन वेळापत्रक होणार जाहीर, महापौर मुक्ता टिळक यांची माहिती. ग्रामीण परिसरात अल्पवयीन मुलांनी दुचाकी पळवल्यास त्यांच्या पालकांवर होणार कारवाई. पुण्यातल्या होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी रेल्वे कर्मचारी पांडुरंग वनारे आणि संजय सिंग दोघांना अटक. आणि पिंपरी चिंचवडमध्ये एका टपरीवर थांबलेल्या इसमाचा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला कोयत्याने खून. याचबरोबरच बातमीपत्र येथे संपलं. तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.